विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. तर सुरुवातीला सांगतो की जास्तीत जास्त मुलांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राइब करायला सांगा तुमच्या मित्रांना, नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल. बरं, काय आहे तर सांगतो, एक्झामला एक महिना उरलेला आहे. आपण असंच कन्सिडर करायचं आहे की 23 तारखेलाच एक्झाम स्टार्ट होईल, पुढे गेली पाहिजे. चला ठीक आहे, दिनकर पाटील साहेब आहे ते म्हणलेत बरं का, काल त्यांनी झी न्यूजला इंटरव्ह्यू दिला होता. आता ही झी न्यूज आता नाव घेतोय बरं का, मी का न्यूज झी न्यूजवरच होती की दिवसभर तिने न्यूज काय चालवली की 25% पासिंग करणार बरोबर आहे. आणि संध्याकाळी झी न्यूजवरच मी ऐकलं, ॲक्च्युली मी पण त्यावर एक व्हिडिओ तयार केला होता, मला त्यावर मला ती आवडलीच नव्हती गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे. पण संध्याकाळी झी न्यूजवरतीच पुन्हा व्हिडिओ, आणि त्यात त्यांची दुसरी अँकर काय सांगत होती की दिवसभर ती न्यूज होती ती अफवा होती म्हणून. अरे म्हणजे मला म्हणायचं आहे काय की या चॅनलपासून आपण दूर राहिलं पाहिजे. एकच फॉर्म्युला आपल्याला फॉलो करायचा आहे. कदाचित तुम्ही बघितलं असेल फळ्यावरती लिहिलं आहे मी की कॉन्सन्ट्रेशन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्ट्रॅक्शन. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्ट्रॅक्शन खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. ही एक गोष्ट पाळली ना आपण तर आपल्याला सक्सेस मिळणार आहे. आता मला सांगा, तुम्ही कुठलाही सब्जेक्ट असू दे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो, काहीही घेताय तुम्ही, काय गरजेचं आहे? कॉन्सन्ट्रेशन. हायर लेवलचं कॉन्सन्ट्रेशन हवं आहे, कमी वेळेत जास्त अभ्यास होईल. ओके, कॉन्सन्ट्रेशन नाही राहत याचं कारण काय? डिस्ट्रॅक्शन. आता डिस्ट्रॅक्शनचे रिझन म्हणजे तुमच्या डोक्यात पटकन येणार आहे मोबाईल. हां बळानो, हे मोबाईल होतात मुलं डिस्ट्रॅक्ट, लक्षात घ्या. म्हणजे व्हॉट्सअपमुळे होतात, पटकन मुलांचे मॅसेज येतात, इन्स्टा तुमचं ग्राफ, इंस्टाग्राम काय असतं लक्षात घ्या, फेसबुकचा वापर होत नाही पण इन्स्टाचं भरपूर होतो लक्षात घ्या, ते फोटो सेशन त्यासाठी. हे बंद केलं पाहिजे आता, हां सिरियसली बंद केलं पाहिजे लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्हाला यूट्यूबचा वापर करायचा आहे तेवढ्यापुरताच फोन घ्या जवळ, पालकांकडे सबमिट करा तुमचा फोन, बघा तुम्हाला जमतंय का, खूप फायदा होईल. पण बाळांनो माझं मत काय की मोबाईल नाही तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत, फक्त न्यूजपेपरसुद्धा, काही गरज नाही न्यूजपेपर वाचायची. आता लक्षात घ्या, न्यूजपेपर आणि मोबाईल बाजूला ठेवा, तुमचं मन शांत होईल. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं मी काय बोललो, तुमचं मन, हेच तुम्हाला जास्त डिस्ट्रॅक्ट करतं लक्षात घ्या. ओके, आपला आपल्या मनावर ताबा पाहिजे. हो, आपण आपल्या मनाला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे नाही आता मला अभ्यास करायचा आहे. ओके, बाकीच्या कुठल्या, आपलं मन असं असतं ना बरं का की चुकीच्या गोष्टीकडे आपल्याला प्रवृत्त करतं, तिकडं नेतं म्हणूया आपण. काय होतंय, थोडा वेळ यूट्यूबवरचा एखादा हा व्हिडिओ बघूया आपण, केला की अभ्यास दिवसभर. ह्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मेडिटेशन करा. करा अभ्यासाच्या सुरुवातीला 10 मिनिटाचं मेडिटेशन करा. ओके, खूप फरक पडेल, तुमच्या लक्षात येईल की कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतंय. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरं का, आता बघा की अभ्यास करण्यासाठी कॉन्फिडन्स हवा आहे. हा होणारच, रिव्हिजन पण होणार आहे, प्रॉपर मॉक टेस्ट मी देणार, 90%च्या पेक्षाही जास्त, 95+ टार्गेट असणार आहे आपलं बोर्डचं म्हणते सध्यामुळे, असा ॲटिट्यूड ठेवा. हां, आता काही चुकीच्या बातम्या काल आल्या होत्या म्हणून आपण ठीक आहे, मला काही बोलायचं नाही त्याच्याबद्दल लक्षात घ्या. पण एक लक्षात घ्या, आता अपयशाचं नावसुद्धा काढायचं नाही आपल्याला, वेळ आहे आपल्याकडं, वेळ आहे. आत्ताच हार मानले बऱ्याच जणांनी की नाही माझ्याकडे एक ॲडमिशन आलेलं आहे बाळांनो, अत्यंत वाईट, म्हणजे अत्यंत चुकीचं वाटते मला की 12th स्टँडर्डचा मुलगाच आहे तो, पण ह्यावर्षी जरा ठरवलं एक्झाम देणारच नाही, फॉर्मसुद्धा भरला नाही, आता परत तो 12th सुरुवातीपासून तयारी करणार आहे. रिझन काय सांगितलं त्याच्या पालकांनी, सर कसं वर्षभर ऑनलाईन एक्झाम, ऑनलाईन क्लासेस झाले, त्याचं काय लक्ष लागलंच नाही, त्याचा अभ्यास झालाच नाही, आता शक्य नाही. मी त्यांना म्हणलं, मी घेतला असतं एका महिन्यात त्याचं इथं साताऱ्यात. ओके, पण नाही तरी फॉर्म भरलाच नाही ना, मग असला ॲटिट्यूड काहीच कामाचा नाही आहे. का नाही होणार, कष्ट घ्यायचं ना आपण बळानो. म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स हा हवा आहे तुमच्याकडं. हां, मी करणारच आहे, होणार आहे. आणि जे रिपीट करतायत ना बळानो, आता जर हा व्हिडिओ बघत असतील ना लक्षात घ्या, तर बळानो आपण रिपीट करतोय, आपण एक वर्ष आपल्या आयुष्यातलं घालवलं आहे, रिपीट केलं आहे, मग आपल्याला तर एक्झाममध्ये चांगला स्कोर आणायचाच आहे. ओके, आता दुसरी गोष्ट, मी अजून केलंच नाही आहे, माझ्याकडून होत नाही आहे, तुम्ही कितीही मोटिवेट करा तेवढ्यापुरतं बरं वाटतं आहे, पण अभ्यासाला बसल्यावर प्रॉब्लेम होत आहेत. मी अशा मुलांना काय सांगतो आहे की माझ्या आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या चॅनलवरती मी मान्य करतो, मी सगळा पोर्शन नाही अपलोड केला, मी वन शॉर्ट लेक्चर्स नाहीत अपलोड केले, पण मी शॉर्ट व्हिडिओ तयार केलेत, तुम्हाला ते उपयोगी पडणार आहेत लक्षात घ्या. 10-15 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा, ओके, त्याच्यात नोट्स काढायच्या. आता तुम्ही म्हणाल एका महिन्यात कुठल्या नोट्स,
सिंपल आहे मी त्यात काय करायचं प्रत्येक व्हिडिओत सांगितलं असतं फॉर एग्जांपल इफेक्टिव ॲटॉमिक नंबर दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे मी त्यात डिटेलमध्ये सांगितलं आहे ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा अभ्यास झाला नाही ना तर तुम्ही काय केलं पाहिजे मी जे आय एम पी क्वेश्चन्स देतोय ना तेच तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे तेवढंच केलं पाहिजे बास होईल क्वेश्चन बँकमध्ये भरमसाठ क्वेश्चन दिलेत काय गरज नाही आहे लक्षात घ्या मी जे क्वेश्चन प्रोव्हाइड करतोय ना माझी आयडिया एवढीच आहे की समजा बघा की कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं एक्झाम्पल घेऊया जर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरसारखा क्वेश्चन 10-12 वेळा रिपीट होत असेल तर तोच पहिला केला पाहिजे आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी SN1 SN2 हेच दोन क्वेश्चन सारखे आलेत तेच केले पाहिजेत म्हणजे माझा एकच हे आहे म्हणूया आपण माझं काय म्हणूया आपण टेक्निक किंवा माझ्या अनुभवातला एकच तुम्हाला गोष्ट सांगतो जे जास्त वेळ रिपीट होतं तेच करा ते परत रिपीट होतंच हे लक्षात घ्या तेव्हा मी जे आय एम पी क्वेश्चन देतो ते फॉलो करा सगळ्यात महत्त्वाचं आणखीन काय बघा मी तुम्हाला क्लिअरली सांगतो मी गेल्या वर्षी मुलांना पण सांगितलं होतं की तुमच्या सिलेबसमधले 30% टॉपिक जरी कव्हर केले तर तुमचा 70%पेक्षाही जास्त पोर्शन सिलेबस कव्हर होतो म्हणजे काय की तुम्ही एक आता फिजिक्सचे तुमचे 16 टॉपिक आहेत बरोबर आहे तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्स किंवा असे वेव्ह ऑप्टिक्स म्हणूया आपण ठीक आहे नावं थोडीशी वेगळी ह्यावर्षी वेगळीच आहेत लक्षात द्या ऑसिलेशन पण आहे म्हणजे हे टॉपिक आहेत ना विथ ऑप्शन 7-7 मार्काला आहेत 7-7 मार्काला आहेत मग मला सांगा 7-7 मार्क असणारे 5 टॉपिक करा मग 16 तुम्ही 5 टॉपिक करताय म्हणजे 1/3 करताय ओके म्हणजे 30% करताय पण जवळजवळ 35% म्हणजे 50% त्यातले क्वेश्चन येत आहेत ना म्हणजे 70 मार्कच त्यातले येत आहे म्हणजे माझं म्हणणं काय आहे की तुम्ही टॉपिक व्यवस्थित सिलेक्ट करा आणि परफेक्ट करा आता राहिली गोष्ट फिजिक्सच्या न्युमेरिकल्सची म्हणूया आपण तर फिजिक्सचे न्युमेरिकल जे आहेत ना मी तुम्हाला सांगतो पुस्तकातलेच येणार आहेत बोर्डला ओके सॉल्व प्रॉब्लेमच जास्तीत जास्त येण्याची शक्यता आहे आणि जेव्हा तुम्ही सॉल्व करत जाल ना तुमच्या लक्षातील लॉक टेबलसुद्धा वापरावं लागत नाही त्यामुळं काय बळानो लक्षात घ्या की तुम्ही फक्त शांत राहून अभ्यास करणं गरजेचं आहे आता कसं आहे बघा की आम्ही तुमच्यासाठी खूप प्रयत्न सगळेजण करणार आहेत अगदी सगळ्यात आनंदाची गोष्ट काय की आता शिक्षण मंत्रीसुद्धा आपल्यापैकी दिनेश सरांना फॉलो करत आहेत ओके म्हणजे थोडंसं एक डिस्कशन सुरू झालं आहे तुमच्या मागण्या आम्ही पोहोचवतोय पण अशी मागणी करू नका ना की एक्झामच कॅन्सल करा म्हणून पॉसिबल नाही आहे आता ऑनलाईनचा हट्ट आहे ऑनलाईनच पाहिजे बऱ्याच मुलांना मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही आहे पण ॲक्च्युली कसं आहे की आपल्या बोर्डकडं तेवढं कॅपेबल नाही आहे आपलं बोर्ड की ऑनलाईन घेईल असं मला वाटतं सिरियसली आता तुम्ही म्हणाला ऑनलाईन शिकवलं की मग एक्झाम का नाही तुम्हाला पण माहिती आहे कसं झालं तर ऑनलाईन लेक्चर्स ते ओके म्हणजे कुणाला काय कळालं पण नाही कधी टॉपिक संपला हे पण कळालं नाही बरं तुम्ही पण एन्जॉय केलं आहे मुलांनी बरं का सुरुवातीला हे पण मान्य केलं पाहिजे म्हणजे शाळेचे लेक्चर्स मी बघितले 10th स्टँडर्डची मुलंसुद्धा बघितले आहेत की शाळेचे लेक्चर जेव्हा लिहायचं व्हिडिओ ऑफ करून निवांत बसायचं ओके असं मुलांनी पण केलं आहे तर ऑनलाईनचा विषय नको म्हणजे बघा एक्झाम कॅन्सल होणार नाही ऑनलाईन होणार नाही पोर्शन आता रिड्यूस होणार नाही आपल्या हातात एवढंच राहिलं आहे की आपण काय त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय की आपण एक्झाम थोडंसं डेट्स चेंजेस करा थोडंफार ते होईल ओके बरं आता महत्त्वाचं काय सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा ठेवा ओके प्रॉपर अभ्यास करा डिस्ट्रॅक्शन कमी करा गेल्या वर्षीच्या पण बरं का मी आय एम पी क्वेश्चन चॅनलवर ठेवलं मी डिलीट करणार होतो किंवा ते प्रायव्हेट करणार होतो व्हिडिओ पण नाही केले का जे रिपीट करणारी मुलं आहेत ना त्यांना ते उपयोगी आहे लक्षात घ्या कारण त्यांना तेच बघायचं आहे तुमच्यासाठी रेग्युलर मुलांसाठी मी काय करतो आहे नवीन मी व्हिडिओज अपलोड करतो हे लक्षात घ्या आता होतं आहे कसं क्वेश्चन बँक अवेलेबल आहे बोर्डची म्हणूया आपण करा पण त्याच्यावर जास्त अवलंबून राहू नका ओके आता व्हिडिओच्या शेवटी अतिशय महत्त्वाचं मला काय सांगायचं आहे बघा की हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे किंवा बघतो आहे मी की माझ्याकडे जी मुलं येत आहेत ना अकॅडमीजमधून येत आहेत लक्षात घ्या त्यांचं कॅल्क्युलेशनचं स्पीड फास्ट आहे जे हुशार आहेत की ज्यांनी बोर्ड कधी केलं नाही आहे या मुलांचं काय होतं आहे की ते घाई खूप करत आहेत ओके एखादा क्वेश्चन मी दिला ओके थेअरी क्वेश्चन घेतोय त्यांचं अँसर्स येत आहेत पटपटपट ठीक आहे पण पेपरचं ते प्रेझेंटेशनच ठीक नाही आहे मी तुम्हाला सांगू का की मी पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे याच्यावरती एक व्हिडिओ तयार करणारच आहे खूप गरजेचा आहे तो कसं असतं माहिती आहे का लक्षात घ्या की जितका पेपर आपला बेस्ट असेल प्रेझेंटेशन जेवढं छान असेल ना तेवढे मार्क्स तुम्हाला जास्त मिळणार आहेत लक्षात घ्या म्हणजे काय होतं बघा की आता मी तुम्हाला खरं सांगू का 10th पर्यंत पण मी ऑफलाईन क्लासेस घेतो ना लहान मुलं
पहिला क्वेश्चन येत नाही तरी पण आंसर शीट मध्ये क्वेश्चन 1 लिहिणार आणि जागा ठेवणार मग खाली क्वेश्चन 2 मी बऱ्याच वेळा मुलांना विचारतो असं का ते म्हणतात आम्हाला शाळेत सांगितलंय ओळीने सोडवायचं म्हणून आता खरं सांगू का तपासायला सोपं जातं जर क्वेश्चन ओळीने असतील तर म्हणूया आपण अरे पण असं नाही करायचं बोर्डला काही गरज नाही ओळीने सोडवायची जो क्वेश्चन तुम्हाला येतोय ना तोच अगोदर सोडवा ओके त्याचं प्रेझेंटेशन परफेक्ट असू दे लक्षात घ्या जेणेकरून तपासलेला वाट तपासणाऱ्या त्या शिक्षकाला वाटलंच पाहिजे की हां ठीक आहे हा पेपर छान आहे कारण कसं होतं माहिती आहे का की ट्वेल्थ सायन्सचे पेपर अगदी सांगतो बरं का चांगले लिहितच नाहीत मुलं फक्त एम सी क्यूच अटेम्प्ट केलेले असतात लक्षात घ्या आणि व्ही एस ए एका दुसरा केलेला असतो पुढचा पेपर कोराच असतो अशा वेळेस एखादा छान पेपर हातात आला ना तपासणारा पण खुश होतो प्रेझेंटेशन छान असलं तर आणखीन तुम्हाला मार्कात फरक पडतोच हे लक्षात घ्या मग लवकरच त्याच्यावरती पण व्हिडिओ तयार करूया ओके आणि बघा सगळ्या सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आहेच पॅनिक न होता अभ्यास करा ते न्यूजपेपर आणि मोबाईल बाजूला ठेवायचा प्रयत्न करा बघा जमत आहे का मेडिटेशन पण करा त्याची पण लिंक मी प्रोव्हाइड करतोय ठीक आहे मित्रांनो मग बेस्ट ऑफ लक धन्यवाद